यानंतर पुढची बातमी येते हिंगोलीमधून. हिंगोलीच्या सेनगावमध्ये वीज वितरण विरोधात भाजपनं मोर्चा काढलाय. हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे नेते यांच्यासह हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झालेत. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, मात्र तरी सुद्धा हा मोर्चा निघालाय. या मोर्चात सहभागी असलेल्या अनेकांच्या तोंडाला मास्क सुद्धा नव्हता. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी. हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीनं वीज वितरण कार्यालयाच्या विरोधामध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सेनगाव शहरामध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. वीज वितरण कार्यालयाने सक्तीची केलेली वसुली तातडीनं थांबवावी यासाठी हे सर्व कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक व भाजपचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोर्चा आपण काढत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आपण जर पाहिलं तर प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. संदीप नागरे, सांग टीव्ही न्यूज, हिंगोली.